नमस्कार, मी पूजा। परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत। आज आपण करणार आहोत साधा सोपा पौष्टिक नाश्ता, तो म्हणजे नाचणीच्या पिठाचे घावण। नाचणी प्रकृतीने थंड आहे, म्हणून आपण नाचणीपासून वेगवेगळे पदार्थ उन्हाळ्यामध्ये खाऊ शकतो, जसं की नाचणीचे घावण, नाचणीची आंबोळी, नाचणीची भाकरी तर आपण नेहमीच करत असतो। आपल्या चॅनलवर नाचणीचे पौष्टिक लाडू ही रेसिपी देखील उपलब्ध आहे, ती लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। घरात नाचणीचं पीठ उपलब्ध असेल तर तुम्ही हे नाचणीचे घावण नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये करू शकता। नाचणीमध्ये मुबलक प्रमाणामध्ये लोह, कॅल्शियम असतं, त्यामुळे नाचणीचे कोणतेही पदार्थ खाणं आपल्या शरीरासाठी हितकारक ठरतं। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। नाचणीच्या पिठाचे घावण करण्यासाठी इथं मी भांड्यामध्ये 1 कप नाचणीचं पीठ घेतलेलं आहे। पीठ मी आधी चाळून घेतलं आहे आणि आपल्याला नाचणीचे घावण करण्यासाठी पीठ अगदी बारीक नको आहे, तर आपल्याला सरसरीत हवं आहे। नाचणी मी घरघंटीवर 2 नंबर चाळणीने दळून घेतलेली आहे। आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि यानंतर 2 टेबलस्पून बारीक रवा घालायचा आहे। तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ घातलं तरीही चालेल। आता आपण ही सगळी साहित्य एकत्र करून घेऊया, किंवा तुम्ही नुसतं नाचणीच्या पिठाचे घावण केले तरीही चालतील, पण नाचणी जर नवीन असेल तर मग घावण परतले जाणार नाहीत, म्हणून त्यामध्ये 2 टेबलस्पून बारीक रवा नक्की घाला। आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालून, यामध्ये गुठळ्या होणार नाहीत अशा पद्धतीने पीठ छान भिजवून घेऊया। आपल्याला पीठ अगदी सैलसर करायचं आहे, पण तरीसुद्धा आधी एकाच वेळी पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालायचं आहे। आधी 1/2 कप पाणी घातलं आणि आता शिल्लक राहिलेलं 1/2 कप घालूया आणि पुन्हा एक वेळ छान मिक्स करून घेऊया। नाचणीचं पीठ मी कसं तयार केलं, नाचणी आधी स्वच्छ निवडून घेतली, पाखडून घेतली, त्यानंतर 3-4 वेळा पाण्याने धुवून घेतली आणि मग ती नाचणी मी 15 मिनिटं निथळू दिली आणि निथळल्यावर कॉटनच्या स्वच्छ कपड्यावर पंख्याखाली 5-6 तास छान वाळवून घेतली आणि मग घरघंटीवरून 2 नंबर चाळणीने नाचणीचं पीठ तयार करून घेतलेलं आहे। पीठ आपण सरसरीतच दळायचं, म्हणजे आपले नाचणीचे घावण किंवा तांदळाचे घावण देखील अगदी छान परतले जातात। 1 कप पाणी घातल्यानंतर देखील घावणाचं पीठ बघा खूपच घट्ट आहे, त्यासाठी अजून आपण यामध्ये पाणी घालूया। 2 कप भरून घेतलेलं आहे, पण आधी आपण गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालूया। 1 कप नाचणीच्या पिठासाठी बरोबर 2 कप पाणी लागतं, पण पाणी घालताना थोडं थोडं घालायचं। आपण यामध्ये 2 टेबलस्पून रवा देखील घातलेला आहे, रवा पण भिजला जातो मग हे मिश्रण अजून घट्ट होतं, मग गरजेनुसार आपण थोडं थोडं पाणी घालू शकतो। चमचा उलटा करून बघितला असता चमच्याला मिश्रण अगदी घट्ट चिकटलेलं आहे, म्हणजे आपल्याला यामध्ये अजून थोडं पाणी घालावं लागेल। आपल्याला हे मिश्रण अगदी ताकासारखं पातळ करायचं आहे। सर्व मिळून मी 1/4 कपपेक्षा जास्ती पाणी यामध्ये घातलेलं आहे। आता आपण हे मिश्रण यावर झाकण ठेवून 10 मिनिटं भिजत ठेवणार आहोत, कारण आपण यामध्ये रवा घातला आहे तो भिजला पाहिजे। 10 मिनिटं झालीत, आता आपण झाकण काढूया। बघा हे मिश्रण आधीपेक्षा थोडंसं घट्टसर झालेलं आहे, रवा भिजल्यामुळे आधीपेक्षा घट्ट झालेला आहे। आधी आपण मिक्स करून घेऊया आणि मग गरजेनुसार पाणी घालूया। मी तुम्हाला पेल्याने हे मिश्रण कितपत सैलसर हवं ते दाखवते। बघा आपल्याला यात अजून थोडंसं पाणी घालावं लागेल। आता आपण यामध्ये 2 कपातलं जे 2 टेबलस्पून पाणी शिल्लक राहिलं होतं ते पाणी यामध्ये घालूया आणि पुन्हा एक वेळ अशा पद्धतीने मिक्स करून घेऊया। बघा आपल्याला या मिश्रणाची अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे, पेल्याला मिश्रण इतपत चिकटलं पाहिजे। बघा अगदी पातळसा थर जमा आहे, आपलं हे घावणासाठीचं परफेक्ट मिश्रण तयार आहे। प्रत्येक वेळी तव्यावर घावण घालत असताना आपण असं तळापासून ढवळून घ्यायचं आहे। आपण यामध्ये रवा घातलेला आहे तो तळाशी बसू शकतो। घावण करण्यासाठी इथं मी गॅसवर तवा मिडियम फ्लेमवर चांगला गरम करून घेतलेला आहे। आता आपण तव्याला तेल लावून घेऊया। घावण तव्यावर घालण्याआधी तवा चांगला गरम असणं गरजेचं आहे। घावणाचं तयार मिश्रण तळ्यापासून ढवळून घ्यायचं आणि पेल्याच्या साह्याने असं तव्यावर घालायचं। बघा तवा चांगला गरम असल्यामुळे तुम्ही पाहू शकता घावणाला किती सुंदर जाळी पडलेली आहे। घावण तव्यावर घालत असताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे। एकदा का घावण तव्यावर घातलं म्हणजे मिडियमपेक्षा थोडीशी फ्लेम कमी करायची आणि यावर मिनिटभरासाठी झाकण ठेवायचं आहे। मिनिटभराने झाकण काढूया। तुम्ही पाहू शकता घावणाला मस्त जाळी आलेली आहे आणि घावण वरून मस्त कोरडं झालेलं आहे, पण तरी देखील आपण 10-15 सेकंद याची वाफ जाऊ देऊया आणि मगच घावण पलटूया। आता आपण हे घावण पलटून घेऊया। बघा अगदी सहज परतलं जातं आहे आणि तळाकडून तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला अगदी परफेक्ट जाळी दिसेल। मस्त जाळीदार असं आपलं घावण तयार झालेलं आहे। आता आपण दुसऱ्या बाजूने देखील 15 ते 20 सेकंद घावण भाजून घेऊया। तुम्हाला जर एका बाजूनेच घावण भाजलेलं आवडत असेल तर एका बाजूनेच भाजून घेऊ शकता।
बघा आपलं घावण तयार आहे, किती छान जाळी आलेली आहे आणि मस्त मऊ लुसलुशीत अशी आपली घावण तयार झालेली आहेत. बिलकुल कडक होत नाहीत, मस्त मऊ लुसलुशीत राहतात. आता आपण तयार घावण काढून घेऊया. दुसरं घावण तव्यावर घालण्याआधी पुन्हा तेल लावून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मिडियम करायची, मिश्रण तळापासून ढवळून घ्यायचं आणि अशा पद्धतीने तव्यावर मिश्रण घालायचं. पेल्यानेच घालायचं म्हणजे आपल्याला व्यवस्थित घालता येतं. या घावणाला देखील मस्त जाळी आलेली आहे. एक मिनिटासाठी झाकण ठेवूया. मिनिटभराने झाकण काढूया आणि 10-15 सेकंद वाफ जाऊ देऊया. दुसरं घावण होईपर्यंत आधीचं घावण आपण एखाद्या जाळीदार प्लेटमध्ये किंवा चाळणीवर काढून ठेवायचं आहे, म्हणजे त्यातली जास्तीची वाफ निघून जाते आणि वाफ निघून गेल्यानंतरच आपण घावणाची घडी घालायची आहे. गरम गरम घावण जर तुम्ही एकावर एक ठेवाल तर मग त्यांना पाणी सुटतं आणि घावण एकमेकांना चिकटले जातात. हेही घावण पलटून घेऊया आणि बघा मस्त तळाकडून भाजलं गेलं आहे आणि जाळी देखील सुरेख आलेली आहे आणि रंग पण अप्रतिम. आपलं छान जाळीदार असं दुसरं घावण देखील तयार आहे. अशाच पद्धतीने राहिलेली सगळी घावण करून घेऊया. तयार नाचणीची घावण इथं मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेली आहेत. बघा मस्त मऊ लुसलुशीत अशी आपली घावण तयार आहेत. मी तुम्हाला एक घावण असं उघडून पण दाखवते. बघा किती छान जाळी आलेली आहे आणि मस्त मऊ लुसलुशीत पातळ अशी आपली सगळी घावण तयार झालेली आहेत. दुसरंही घावण तुम्हाला दाखवते. बघा सगळीच अशी जाळीदार होतात. फक्त तवा चांगला गरम करून घ्यायचा आणि पीठ खूप जास्त घट्ट ठेवायचं नाही, थोडंसं सैलसरच ठेवायचं, म्हणजे सगळ्या घावणांना अशीच मस्त जाळी पडते. तुम्हाला मी हे घावण पुन्हा दाखवते. किती मऊ लुसलुशीत झालं आहे पहा. कसंही चुराल तरी ते अजिबात तुटत नाही. तुम्हाला मी हातामध्ये देखील घेऊन दाखवते. कितीही ताकदीने चुरलं तरीही ते अजिबात तुटत नाही आहे, याचा अर्थ आपलं घावण मस्त मऊ लुसलुशीत झालेलं आहे. तयार घावण तुम्ही नारळाच्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा नेहमीपेक्षा थोडासा गोडसर कोरा चहा करायचा आणि त्यासोबत तांदळाची घावण किंवा नाचणीची घावण देखील चवीला अगदी अप्रतिम लागतात. अशाच पद्धतीने नाचणीची घावण तुम्ही घरी नक्की करून बघा. तुम्हाला आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.